झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निकिता देशपांडे, झूम ऑन न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत। आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्र राज्यातील प्रामुख्याने ग्रामीण भागात दलित आदिवासी समाजाच्या भूमिहीन बेघर कुटुंबांनी परिवाराच्या निवर्यकरिता गौरान भूखंडावर उदरनिर्वाहासाठी शासकीय ई क्लास व वनभूमीवर अतिक्रमण केलं आहे। ते नियमाकुल करण्यासाठी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वांसाठी शेती 2024 धोरण करून शेतीसाठी असलेल्या अतिक्रमित जमिनी नियमाकुल करण्यात याव्या, याबाबत बिगर 7-12 शेतकरी संघटना महाराष्ट्र प्रणेते जगदीशभाई इंगळे यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब आश्रम टेंबीनाका ठाणे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले। नागेश अवचार, झूम ऑन न्यूज, वाशिम। प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्त एक वेगळी छटा निर्माण केली। चेंबूर येथील गवंडी लिंबोनी बाग तरुणांनी समाजाला एक वेगळाच आदर्श निर्माण केलाय। सर्व प्रतिष्ठानचे युवा पिढी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन रक्तदान शिबिर संपन्न केले। 110 बॉटल जमा झाले होते। या कार्यक्रमात बऱ्याच कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन रक्तदान केले। यावेळी रक्तदान करण्यासाठी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। हा कार्यक्रम नगरसेवक इम्रानभाई शेख यांच्या उपस्थितीत पार पडलाय। या कार्यक्रमाची दक्षता शताब्दी हॉस्पिटलनी घेऊन त्यांचा सन्मान करण्याचे आवाहन केले। पल्लवी ब्लड बँक शताब्दी हॉस्पिटल यांनी संताजीबाई गायकवाड प्रतिष्ठान यांनी राबवलेल्या रक्तदान शिबिरासाठी प्रतिष्ठानाचे सत्कार करून सन्मानित केले। त्याबद्दल पल्लवी ब्लड बँकचे मनपूर्वक आभार। सुवर्ण माने, झूम ऑन न्यूज, पुणे। सोयगाव पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर सरताळे यांचे सोमवारी रात्री पेट्रोलिंग गस्तसाठी बानोटी परिसरात कर्तव्य बजावत असताना अचानकपणे त्यांच्या छातीत दुखू लागल्याने सहकारी कर्मचारी यांनी त्यांना पाचोरा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले। हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। रात्री अचानक त्यांना छातीत त्रास होऊ लागल्याने ज्ञानेश्वर सरताळे यांचे अवघ्या 35व्या वर्षी निधन झाल्याने सोयगाव पोलीस ठाणे येथील सर्व पोलीस बांधव तसेच सर्व सोयगाव तालुकावासीय हळहळ व्यक्त करत आहेत। तसेच त्यांचा कर्तव्य मनमिळाऊ स्वभावाने सर्वांना आपलेसे वाटायचे। त्यांच्या अंतिम यात्रेत सोयगाव तालुक्यातील फरदापूर, सोयगाव पंचक्रोशीतील व्यापारी, राजकीय, पत्रकार व तेली समाज अंतिम यात्रेत खूप मोठा जनसमुदाय होता। त्यांच्या अंतिम यात्रेत पोलीस दलाने शासकीय इतमानात मानवंदना दिली। ज्ञानेश्वर सरताळे यांच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी व 2 मुले असा परिवार आहे। त्यांचा एक मुलगा 2 वर्षाचा आहे। त्यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी वाकी खुर्द, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। सुनील चोरमले, झूम ऑन न्यूज, सोयगाव। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात सामाजिक न्याय समता पर्व सत्ता निमित्ताने शासकीय सेवेत लागलेल्या तरुणांचे सत्कार करण्यात आलाय। सामाजिक न्याय समता पर्व सप्ताहानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह अकोट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये चित्रकला स्पर्धा, परीक्षा व मार्गदर्शन तसेच वसतिगृहाच्या होतकरु विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य भरतीमध्ये निवड झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय गृहपाल विनोदजी गायगोले सर यांनी भूषवले। यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक न्याय समता पर्व सप्ताहानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह अकोट येथे भारतीय सैन्य भरतीमध्ये निवड झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा पालकांचा जाहीर सत्कार करण्यात आलाय। या माध्यमातून बाकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय सैन्य भरतीमध्ये निवड झालेले विद्यार्थी सागर विजय वानखेडे, आशिकेश भास्कर बागडे धामणगाव आणि विरघट इत्यादी विद्यार्थी व पालक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय। मीडिया प्रतिनिधी श्री प्रेम सागर वानखेडे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर अनासने यांनी मानले। धनराज सपकाळ, झूम ऑन न्यूज, तेल्हारा। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते। त्यामध्ये पीक विमा कंपनीचे अडकंबाजीमुळे तुटपुंजी पीक विम्याची रक्कम देणे एवढं काही सोसूनही बळीराजा कपाशीच्या पिकाकडे आस लावून होता। काटेपूर्ण अभयारण्याला लागून असलेले ग्रामपंचायत फणी येथील शेत शिवारात गट नंबर 19-20 धनंजय देशमुख या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये कपाशीचे लागवड करून कपाशीचे पीक सुद्धा चांगल्या प्रकारे घेण्यात आले होते। पण वन्य प्राणी म्हणजे हरण, रानडुक्कर, नीलगाई, रुही, माकड या जनावरांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एका रात्रीमध्ये कपाशीच्या पिकाचे अतोनात नुकसान करून कपाशीचे संपूर्ण झाड नष्ट करून ती वाढली। त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून
त्या शेतकऱ्याने वन विभाग यांच्याकडे नुकसान भरपाई मिळवण्याकरता तक्रार दाखल केली आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकऱ्याला जगावे कसे हा प्रश्न पडला आहे. वन विभागाने या शेतीची पाहणी करून झालेल्या नुकसानाचे पंचनामा करून वन विभागामार्फत मदत देण्यात यावी. अशा प्रकारे होणाऱ्या नुकसान भरपाईस कोणकोण जबाबदार राहणार आहे, जगाच्या पोशिंद्याने शेती करावी की नाही हा चिंतेचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने व वन विभागाने तत्परतेने कारवाई करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना द्यावं अशी जनसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच शासनाने तार कंपाऊंड योजना राबवावी. अभयारण्याला लागून असलेल्या शेतकऱ्यांना तार कंपाऊंड घेऊन वन्य प्राण्यांचे रक्षण करून शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या होणाऱ्या त्रासापासून मुक्ती देण्याची मागणी कंजरा परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. धनंजय अंबादास देशमुख, फणी शिवार, राहणार कंजरा, तालुका मुक्तिपूर, जिल्हा अकोला. शेतीत पराठी पेरली होती या 7 एकर क्षेत्रात. जवळपास 3.5-4 एकर पूर्ण डुकरानं, रोयानं, हरणानं सत्यानाश केला. काही 2 पैसे मिळणार होते ते न मिळण्याची आशा राहिली. असं शेतीत भयानक नुकसान झालेलं आहे. तरी महाराष्ट्र शासनानं मदत करावी व महाराष्ट्र शासनानं एखादं तार कुंपण गिंपणसारखी योजना द्यावी. त्यावेळेस या भागात जे शेतकऱ्याचं जे नुकसान होते हे टाळण्यास मदत होईल. खूपच जंगली जनावराचा त्रास आहे, अशा तऱ्हेचं आहे हे शेतीचं नुकसान, भयानक नुकसान. बरं, तुम्ही शासनाला कोणची तुमची मागणी आहे? शासनानं ताराच्या कुंपणसाठी मदत करावं ना. आता काही जरी जे नुकसान झालं ते नुकसान भरपाई देण्यात यावी. धनराज सबका, झुमो न्यूज, मूर्तिजापूर, अकोला. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पोलीस असल्याची बतावणी करून बापू किसन धरम यांच्याकडील 2.25 तोळ्याची चेन चोरट्यांनी लंपास केली आहे. याबाबत पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बापू धरम हे पारगाव गावच्या हद्दीतून लाखनगाव रस्त्यावर जात असताना चिजगाई वस्ती येथे 2 अनोळखी इसम पाठीमागून येऊन फिर्यादीच्या जवळ मोटरसायकल थांबवून म्हणाले, नागपूर येथे चोरी झाली आहे, तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन आम्हाला चेक करायची आहे, असे म्हणत बोलण्यात गुंतवून ठेवून 2 चोरट्यांनी धरम यांची 2.25 तोळे सोन्याची चेन, अंदाजे 90,000 रुपये किमतीची चेन चोरट्यांनी लंपास केली आहे. आंबेगाव तालुक्यात पोलीस असल्याचा बनाव करून यापूर्वी देखील अनेक घटना घडल्या आहेत, मात्र नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. हे फसवणूक करणारे भामटे जास्त करून ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली आहे. डॉक्टर अतुल साबळे, झुमो न्यूज, आंबेगाव. या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा झूम ऑन न्यूज, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.